मुंबईतल्या बाकोल्यामध्ये तरुणाचा बायकोला फोनवरून तलाक, बंदी असतानाही बायकोला दिला ट्रिपल तलाक, ट्रिपल तलाक दिल्याची ऑडिओ क्लिप लोकशाहीच्या हात। हसन मुश्रीफ यांची समर्थित घाटगेंवर टीका, शरद पवारांना समर्थित घाटगेंमुळे सोडल्याचा मुश्रीफांचा दावा। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, मातोश्री बाहेर, रश्मी ठाकरेंचं भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे लागले बॅनर, वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर रश्मी ठाकरेंच्या शुभेच्छांसाठी बॅनरबाजी। हिंदू संघटनांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक, हिंदू व्यापाऱ्याच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक। मराठा समाजाच्या वतीनं आज लातूर बंदची हाक, मनोज रांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर बंद। कोल्हापूरमध्ये शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत जोरदार राडा, लाभांश वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले। उद्यापासून 3 दिवस सप्तशृंगी देवीच्या गडावरील रस्ता बंद, सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गडावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद। देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक, रामदास आठवलेंचं जातनिहाय जनगणनेबाबत वक्तव्य। नंदुरबार जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग, आपकी बार स्थानिक आमदार अशा घोषणा, विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची संवाद यात्रेला सुरुवात। जळगावच्या चोपडामध्ये राष्ट्रवादी एसपीच्या सभेत घोषणाबाजी, संविधान आर्मीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी, संतोष चौधरी यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।